राज्यातील सर्व जिल्ह्यांचा स्थानिक आढावा घेतला जाणार असून त्यामध्ये ऑक्सिजनची उपलब्धता, बेडची उपलब्धता आणि व्हेंटिलेटरची परिस्थिती पाहूनच लॉकडाऊन वाढवायचा का नाही या संदर्भात निर्णय घेण्यात येईल असं स्पष्ट मत राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे। राज्य सरकारनं 5 एप्रिल पासून राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत, त्यानंतर 14 एप्रिल पासून या निर्बंधांमध्ये काही बदल करून ते आणखी कडक करण्यात आले। याचबरोबर 22 एप्रिल पासून जिल्हांतर्गत आणि राज्याबाहेरील प्रवासावर देखील काही अटी घालून बंदी घालण्यात आली, तसंच लोकल आणि बस सेवा देखील सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आली। ही नियमावली 1 मे पर्यंत लागू राहणार आहे। 1 मे नंतर राज्यात लॉकडाऊन वाढणार का या प्रश्नासंदर्भात राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना विचारण्यात आला असता त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे। सध्या राज्यातील कोरोनाची परिस्थिती अत्यंत गंभीर असून ऑक्सिजन बेड, रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा, वैद्यकीय यंत्रणेवर पडणारा ताण आणि विविध ठिकाणी कोविड सेंटरचे करण्यात येणारी उभारणी आणि त्यासाठी उपलब्ध नसणारा नर्सिंग स्टाफ याचा सारासार विचार देखील करण्यात येतोय। या संपूर्ण पार्श्वभूमीवर 1 मे नंतर देखील राज्यात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून अनेक तर्कवितर्क देखील या संदर्भात लावले जात आहेत। या एकूणच स्थितीबाबत आढावा घेत मंत्री जयंत पाटील यांनी या संदर्भात दिलेलं उत्तर पाहता 1 मे नंतरची परिस्थिती पाहूनच पुढील निर्णय होईल हे मात्र आता निश्चित झालंय। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।